Subscribe to Prime TV and follow all our social networking sites. The issue of resolution was not over. They have to request us to withdraw the resolution. We have to say that we are not withdrawing. In any case, we had said it. Have to withdraw that now. We want a division. And division is as per the rules of business of this house. You have to give. And कोणाचे बाबाचे बेस नहीं है. Assembly मिटा दी. मैं division दूँगा. Division दूँगा. And मागी तो pass करता नहीं. Financial business pass करो. 1% of GDP loan घेऊपाक pass केले. What is it? It has got huge implications on Goa. सो बेसिकली कोळशान ही असेंब्ली विकती घेतल्या अशें दिसता आनी आमकां खंत जाता म्हणून आमी एज अ प्रोटेस्ट हो कोळसो लायला आमी हांगा की गोंयान गोंयची असेंब्ली आज कोळशान विकती घेतली अशें आमकां दिसता हे लिनियर प्रोजेक्ट म्हणटा सगळे कनेक्टेड टू कोल आनी ऑल ऑफ अस ओपोजिशन रेवोल्युशनरी गोवन आम आदमी पार्टी काँग्रेस आनी आमी सगळे एक आहा वी आर अगेन्स्ट वी आर विथ द पीपल वी आर अगेन्स्ट कोल गोंयच्या लोकांक कोळसो नाका गोंयकारांक कोळसो नाका आमी बी लोकां बरोबर आहा आमकां कोळसो जाय म्हणून आनी ते आज बुलडोज केल्ले हे कोळशाचेर जगतात हे तांचे हप्ते खातात आनी हे सरकार चलयतात हो सरकार म्हणटा तो एजंट सरकार जालो कोळशाचो वोटिंग घेऊन ना वोटिंग घेऊन ना डिव्हिजन राईट दिस इज द राईट अंडर द रूल्स ऑफ बिझनेस बिल वॉज पास बाय मी आणि बाप विजय रेजुल्युशन वॉज पास बाय मी अँड मूव्ह बाय मी अँड विजय सो बिफोर द टी ब्रेक आमकां सेक्रेटरीन सांगिल्लें आफ्टर द टी ब्रेक आमकां घेतली म्हूण डिव्हिजन बट डायरेक्टली तेमी आपणा गेले कमेंट केले आमकां कांय विचारप ना म्हाका विचारलां विजय बाबाक विचारलां सो हे जे आम कंडेम कोताय आनी ही जो सरकार आमगे हेंगे चलता हो कोळशाचे चलता आनी एक तीन चार जाणयेच्यो इंडस्ट्रीज आहेत तेका लागून हो चलता आम इतल्या जाणां सगळे प्रस मागले सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स दाखयल्यो सगळें सांगले की आमकां बाबा हो ट्रॅक जर बंद करपाक लायला जर सुप्रीम कोर्टान फायनल तर बाकीचे डबल ट्रॅकिंग चालू कराय म्हूण मागीर उलोवया म्हूण हे तेजेर उलोवपाक कांय ना ते वापडा जाय तेश कोण केले अंडर चलता हे सगळे ब्रिज आणि रस्ते आणि ते डबल ट्रॅकिंग बा सगळे पेसा हाडला हे सगळे हे आमचे व्हडले कॉपरेट्साचे अंडर जाल्ले आहा इतले हजाराचे हजार कोटी मोडलेले आहा आतां ते नको कितें करपाचें आनी हे सगळे तिका बेभर करूंक लागल्या आनी आयज आमचेर व्हडली इनजस्टीस जाल्या आनी आमचेर इनजस्टीस जावप म्हणजे अख्ख्या गोंयच्या लोकांचेर इनजस्टीस जावप खंयची बिलां बाबा पास करप आमी कितें करपाचें बनली असेंब्ली कितें करपाचें आमी असेंब्लीन लोक आमकां धाडटा आपली कामां करपाक आमच्या आमकां गोंयाक लागून झगडपाक गोंयचे इश्यू तेच्या मुखार हाडपाक कितें चल्लां मेंबर्स रेजोल्युशन जेन्ना कोणी मेंबर्स मूव करता तेका एक प्रोसिजर आहा आनी त्या प्रोसिजरा प्रमाणे आज प्रायवेट मेंबर्स रेजोल्युशन दोन मेंबरांनी बाब एल्टान आनी बाब विजयान मूव केलें ताजेर डिबेट जाली डिबेट जातकीर मंत्री रिप्लाय करता आनी जेन्ना ते विथड्रॉ करपाचें काय ना सोदता तेन्ना ते वोटिंगाक घालें वता आनी त्या वेळाचेर डिव्हिजन मागलें जाल्यार ते नॉर्मली डिव्हिजन दिवपाकच जाय अशी अशी एक सिस्टीम आसता असेंब्लीक आज वोटिंगाक जेन्ना पळय मागलें डिव्हिजन म्हणून तेन्ना हांव ते एडजस्ट जालें आनी वोटिंगाक घालें ना परत जेन्ना आमी सगळे मेंबर्सांनी कॉल केल्लो तेन्ना सेक्रेटरीन भायर येवन सांगलें की असेंबल जातकीर मागीर तेन्ना मागीर वोटींग करया इट वॉज एग्रीड बाय एवरी वन आमी भायर आयले मागीर परत हांव जेन्ना असेंबल जाल्लें तेन्ना डिव्हिजन दिलें ना ते डायरेक्टली साडे दोन डिमांड म्हणून आमी मागीर सगळे जाण वेलां गेले दुसरो म्हणल्यार हो इश्यू जर रेजोल्युशनाचेर रिझॉल्व जायना जाल्यार आमी तो डिमांड्सांक घेवपाचो तो डिमांड्सांनी एनवायरमेंट आहा थंय कॅट करता तो सो हांकां असेंब्ली घेवपाचीच ना हे भिल्या पयली असेंब्ली घेवपाक पांच आठवड्याची असेंब्ली तो ताचे पांच वर्सांक घेवचो ना चॅलेंज मारता जाता घेवचोच ना तो पयलीं कोविडाचो एक्स्क्यूज घेवन घेनासलो आतां हें घेवन घेवचो ना कित्याक आमी नंबरान कमी आसत पूण आमी सारके मनान काळजान क्लियर आहा आमी कोळशाचे हप्ते घेवन हांगा येवंक ना निवडून येवंक ना आज एज अ न्यू MLA म्हाका दिसता हे जे आज तमाशा भितर दिसती पडला कोणा विश्वास करपो तो कांय कळना आमी कॉलिंग अटेन्शन आनी झिरो आवरा एक फ्रेज मूक स्टार्ट करता सांग घालता देर इज फियर अँड एन्झायटी आज देर इज फियर अँड एन्झायटी इन मी एज वेल एज आय थिंक ऑल ऑफ अस ओवर हियर दॅट गोंयांत हो कोळसो हाळून हे सगळे जे आज रुलिंगां आहा म्हाका सांगता गोंय काबार करपाक मुखार चल्ला लोकांचे फियर अँड एन्झायटी MLAकू फियर अँड एन्झायटी जाली आसा ना आनी यू कॅन सी क्लियरली बुलडोज इतले दीस अशेंच कितेंय सांगपाक गेले जाल्यार आसले फोगाणां केल्लीं आनी नाच जाले कांयच एक
कॉन्क्रीट गोयचे पासत कांयच डिसिजन करपाक रेडी ना. पयलीं आमी देश आसले तेन्नाय प्रोटेस्ट एमएलए जाल म्हणून राजी आमी झंडा घेवन अशें प्रोटेस्टूच करता. तो डेमोक्रसीचो अत्याचार केल्लो आमी. म्हाका दिसना आनी आनी कितें करपाचें हांकां. म्हाका दिसता आतां सदांच अशेंच करून करचें पडटलें. तुमकां जाय तें करा म्हणून तिका उठोवन येवचें पडटलें. बट एज विजय बाब एन रेस्ट ऑल सेट एज एन ऑपोजिशन यू सी हियर वी आर ऑल युनायटेड. आनी जे कोण नाय ते तुमकांय कळटाय कोण नाय ते. जे कोण नाय ते करच्या बरा नाय. कित्याक क्वेश्चन आज आसलो म्हूण सगळ्यांक खबर आसा. हय थोडे जाण आसा तो बिजी आसा. बट बिजी आसले जाल्यार येवपा जाता आशिल्ले. बट द होल थिंग इज तूं दिसती पडटा न्हू कोण आहाय ते आहाय हिंगा. बिजी आसा ते आय डोंट नो बट आसपा जाय आसले. आमी नवे आमकां खबर आसना ते बिजी आसता जाल्यार. हिंग दाखोवपाचे आहा सर आहा थंय सगळे. काँग्रेस पार्टी इज ऑल अगेन्स्ट कोळसो. आमगे काँग्रेसाचे इकराय आमदार आहाय. आमी वी आर ऑल अगेन्स्ट कोळ. वी आर लेट मी क्लेरिफाय वी आर ऑल अगेन्स्ट कोळ. थ्री लिनियर प्रोजेक्ट ना होत आमगे नाही. आम्ही मरे कोल कोल म्हणता पण तुम्ही म्हणताले कोल किती तो दाखवून सोदता की लिनियर प्रोजेक्ट म्हणजे दुसरे आणि कोल दुसरे तसे काय ना. ते आता डिव्हिजन ते सगळे सगळे ऑल रिलेटेड टू कोल. ते ताका साधे कोंकणीन आम्ही थंय सांगितले आहा विदाऊट सायटिंग फिगर्स. फिगर्स हॅव बीन सायटेड बाय एव्हरीबडी. पीपल हॅव गिवन सीईसी रिकमेंडेशन सुप्रीम कोर्ट जजमेंट सगळ्यांनी सांगले. आम्ही साधे कोंकणीन त्यांना सांगितले कसे तुमचं षडयंत्र आहात. हाऊ दे आर इंटेंडींग टू मेक गोवा अ कोल हब. बरे आज प्रायव्हेट मेंबर डे आशिल्लो. प्रायव्हेट मेंबर डेक हांवें एक बील प्रूव केल्लें 80% रिजर्वेशन गोंयकारांक प्रायव्हेट सेक्टरान मेळचें. बाब हाणें विदेशान मूव केल्लें पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. हीं दोनूय बिलां येवपाक जाय आशिल्लीं. हीं बिलां कित्याक येना. हीं बिलां डिस्कस करपाक सरकार कित्याक भिता. गोंयकारांचें केन्ना चित्ता. खंयच्याच बिलाक जर तुमी ओपोज आहात तुमी म्हणटात फेडरल सिस्टमाचे भायर आहात. जावं न्ही मरे डिस्कस जावं न्ही मरे. वाय आर यू नॉट विलिंग टू डिस्कस पोगो. वाय इज पोगो नॉट बींग डिस्कस. वाय इज 80% एम्प्लॉयमेंट नॉट बींग डिस्कस. मोविन गुदीन भायर स्टेटमेंट काडटा. मोविनान स्टेटमेंट काडला 80% रिजर्वेशन फॉर गोवन्स नॉट पॉसिबल म्हणून. अरे भायर काडटा स्टेटमेंट असेंब्लीन काड बरं तूं. तूं इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून येवन सांग थंय आमकां. बरें डिमांड्साक आमी डिस्कस करपाचे. हे सेम कोलाचो इश्यू आज आमी डिमांड्साक एनवायरमेंटान डिस्कस करपाचे. थंय तूं कॅट मारता आनी असेंब्ली बेगीन सोंपयता. बरें इतले सगळ्यांनी बटन दामले. डिमांड्साच्या वावरात ते कित्याक उलयले ना. सडनली ते सोंपले कशें. सो आय थिंक द स्पीकर इज नॉट बींग ब्रीफ प्रॉपरली. द लेजिस्लेचर सेक्रेटरी इज गेटिंग स्केर्ड ऑफ बीजेपी दादागिरी अँड इन द बार्गेन डेमोक्रेसी इज बींग मर्डर्ड रेप्ड इन डे लाईट अँड मर्डर्ड. तुम्ही पहिलं असताना आयज किती झालं त्या असेंब्लीत आणि हे कंटिन्युअस चालू असा. गेले ते 4-5 दिवसांत कंटिन्युअसली हेच चालू असा की आयज ऑपोजिशनचा जो आवाज असा तो दामपाक सोदता. खंय ना खंय उलोवपाकूच दिना आणि खंय ना खंय आमकां कट करता. एव्हरी टायम कट करता. आणि आयजूय सेम झाले. जेन्ना हो सामको इम्पॉर्टंट विषय आसलो कोळशाचो बाबतीन थ्री लिनियर प्रोजेक्ट रेझोल्युशन मांडलेले. आयज ते रेझोल्युशनाचेर खंय ना खंय वोटींग जावपाक जाय. आयज ती वोटींग जाल्ली ना. आणि डायरेक्ट वोटींग जायनासतना डायरेक्ट त्यांचे स्पीकर उठोवन गेलो. मागीर आमकां एश्युरंस दिले की बाब आफ्टर ब्रेक ते वोटींग जातली म्हणून. बट आफ्टर ब्रेकूय सेम जाले. आनी मागीर डिमांडूय आमचे कॅन्सील केल्ले आसा. सो जितले जे डिमांड आसा हे गोंयच्या आख्खे जनतेचे डिमांड आसा आनी ते मांडपाक जाल्ले. आनी कितें समज प्रॉब्लेम आसा कट मोशनाचे थ्रू कितें प्रॉब्लेम आसा त्यो आमी मिनिस्टरांक सांगपाक जाल्ली. आयज तो मिनिस्टर धांवता. आयज काब्राल धांवता. आयज काब्रालाक आयकोपाचें ना. लोकांचे विशय कितें आसा ते आयकोपाचे ना. आनी काब्राल म्हणटा की आपूण सगळ्या कोळशाचेर गेलो आपणाक नाका कळचो. तुका समज कळचो नाका जाल्यार आयज वोटींग जावपाक जाल्ली. आयज तूं कित्याक गेलो आनी बाकीचे सगळे थंड रावले. ते सगळे सरकाराचे आयज तांकां सपोर्ट करता हें दिसता म्हाका. समज सपोर्ट करना जाल्यार ते आमच्या वांगडा आसतले. आयज हो तिकली लावन आमी फुडें सरल्या. ते तशे तेवूय येतले आसले. कारण सगळे आख्खे गोंयांत कोळसो येतलो हे सिद्ध जाल्ले आसा. आनी हो थ्री लिनियर प्रोजेक्ट हे ऑलरेडी सुप्रीम कोर्टान जी हे दिला सीईसी रिपोर्ट जो दिल्लो आसा तितून ऑलरेडी दाखयल्ले आसा की कोळशाक लागून हे थ्री लिनियर प्रोजेक्ट जाता म्हणून. इतले एक्सप्लेन केले इतले सांगले तरी पूण ते सांगता कोळसो ना म्हणून कोळसो येना म्हणून. टुरिजमाक लागून म्हणटा आयज सद्याक टुरिजम चालू आसा. टुरिजम चालू आसून बसून ते फोकाणां करता फोटींगपणां सांगता. आनी ही चालूच आसा तेंची कंटिन्युअसली. आमी सगळे एज अ ऑपोजिशन म्हणून युनायटेड आसा. ह्या जो हो मेन इश्यू आसा तो कोळशाक लागून. आनी हो कोळसो समज गोंयान येयलो नाल्यार गोंय काबार जातले. आनी जी बाकीच्यो कंट्री आतां ऑस्ट्रेलिया पासून येदी व्हडली कंट्री पासून ओपोज करता. बाकीच्यो स्टेटी तेंच्या पोटाचेर येवंक दिना. सो इतलो घातक हो कोळसो आसा. आनी हे जाय तशें आपणाक मनमानी करता. आनी गोंयचे जनते कडेन आयज खेळटा. हे खेळप खंय ना खंय बंद जावपाक जाय. आनी सरकारान आपणाचे दोळे ओपन करपाक जाय. आनी हे एमएलएनी ओपन करपाक जाय. हांव मागता हे जे बाकीचे जितले एमएलए आसा जेंच्या आयज वांगडा आमच्या रावंक ना
त्यांच्या घराकडे वयचो, त्यांच्या लोकांनी पावंक जाय त्यांच्या घराकडे, आनी तांकां सांगचे जे इल इफेक्ट कितें आसा कोळशाचे, ते इल इफेक्ट सांगचे, नाल्यार आमचे गोंय काबार जातले, गोंयकार काबार जातले, आनी फुडल्या पिळगेक गोंयकार म्हणून दिसची ना. हे आयज फक्त बिझनस लॉबी चालू करूं सोदता. जे सेंट्रलाची लॉबी आसा, जी बिझनसाची लॉबी आसा, कॅपिटलिझम म्हणटा पळय, हे कॅपिटलिझम चालू करूं सोदता. आनी कॅपिटलिझमाच्या नांवान गोंय आमचे विकून उडयतले आनी गोंयकारांक काबार करून वयतले. आयज जे आमचे जे हेल्थ आसा, हो हेल्थ खंय ना खंय काबार जातलो, आनी फुडले जे एनवायरमेंट सोडूनच दी आमीच काबार जातले. हे लोकांनी सांगपाक जाय, ह्या आमदारांकूय सांगपाक जाय, तेंकाय पटोवन दिवपाक जाय, बाबा कवचो कितें आसा तो आनी कवचो कित्याक नाका. ऑपोजिशन आमदार माको प्रोटेस्ट. आयज आमी सगळ्यांनी खोशयेची तिकली लावन आयज आमी हाऊसान भितर सरलेले. आयज वायट दिसता जे तुमकां सगळ्यांक उगडास येतलो. पयरूच बुधवार दीस 13 तारखेक सीएमान हाऊसान स्टेटमेंट केल्लो कितें सागरमाला प्रोजेक्टाक सगळे गोंयच्या लोकांनी सपोर्ट करचो म्हणून. हो जो सागरमाला प्रोजेक्ट जो येता तो गोंयच्या फायद्याक लागून येता, गोंयच्या हिताक लागून येता म्हणून. आनी हो फक्त येता थंयसर ट्युरिझम प्रमोट करपाक आनी पॅसेंजर एक्टिविटीज प्रमोट करपाक लागून असो स्टेटमेंट केल्लो आनी तेणें सांगलेलें. आयज जेन्ना आमच्या एका कलिगान युरी बाबान जेन्ना प्रस्न घातलो डबल ट्रॅकिंगाचो, जाल्यार आयज आमकां मिनिस्टर आन्सर दिता की बाबा डबल ट्रॅकिंग इज अ प्रोजेक्ट ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट. सो आमकां कांय लागना तो सेंट्रल गव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट म्हणून. सागरमाला खंयच्या गव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट? हांवूय सेंट्रल गव्हर्मेंटाचोच प्रोजेक्ट. जेन्ना हे दोनूय सेंट्रल गव्हर्मेंटचे जाल्यार एका सायडीक सीएम म्हणटा की तुमी सगळे गोंयकारांनी सागरमाला प्रोजेक्टाक सपोर्ट करचो आनी एका वटेन ते म्हणटा कितें ओगी रावचे. सो आयज जो कोलाचो जो इश्यू आसा, आयज कोलाक लागून जे आमी रेजोल्युशन घातलेले आमच्या कलिगान, तर हांव मागतालो ह्या गव्हर्मेंटा कडेन कितें बाबा हेजेर आमकां वोटींग करचें म्हणून, रेजोल्युशन दिवचें म्हणून. बट आयज हेंच्यांनी आमचे कडेन फटींगपणां केलेली आसा. हे कित्याक भियाता? म्हाका दिसता हे जर भियाता जाल्यार हेंच्या स्वताच्या फायद्याक लागून, हेंच्या कमिशनाक लागून. कित्याक हो कोल जो चलता थंयसर मुरमागोवा पोटांतसून, कित्याक हांव थंयसरलो एमएलए आसा, म्हाका खबर आसा कित्याक थंयसर हेंचो फक्त हेंकां कमिशनां मेळटा आनी हे सगळे जे गव्हर्मेंटान आसा हेंकां हेचो 4 पैसो फायदो जाता. आनी सगळ्यांक इम्पॉर्टंट म्हणटा हो जो पोर्ट आसा तो आमी जिंदाल आनी अडानी हँडल करता. हो अडानी म्हणटा तो एक हेंचो कितें म्हणटा ते ब्लू आय बॉय म्हणटा असो प्रायम मिनिस्टराचो अडानी म्हणटा तो सगळे कडेन वयता तो पोर्ट. आयज आमचो विशाखापट्टणम पोर्ट आसा तो सुद्दां आयज अडानी पोर्ट जाल्लो आसा. आयज कितलेशे पोर्ट अडानी पोर्ट जाल्लेले आसा आनी फुडें हो मुरमगोवा पोर्ट जो आसा एलपीटी हांवूय अडानी पोर्ट करपाचे आसा. हे सो हेंकां फक्त अडानीक लागून, हेंच्या अडानीच्या भयान लागून, ह्या प्रायम मिनिस्टराच्या भयान लागून म्हाका दिसता हेंच्यांनी आयज हे कोलाचो विशय आसा तो फुडें धुकललो आसा. आयज जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगलेले आसा जेन्ना बाबा वेस्टर्न घाट आसा थंयसून तो बाबा ट्रेनीचो प्रोजेक्ट बंद कर, जाल्यार हे बाकीचो कित्याक प्रोजेक्ट चालू दवरलो? आमी सांगले तांकां तो सद्या स्टॉप कर म्हणून, जे पर्यंत सुप्रीम कोर्टानसून ऑर्डर येना तेच्या लागून. सो आयज आमी निश्चेत करता सगळे जण आमी युनायटली आसा हांगा सगळे ऑपोजिशन आमदार वांगडा, आनी हो 3 लिनिया प्रोजेक्ट आसा तो कॅन्सल जावचो आनी जे आयज आमच्या बरोबर ना ते गोंयच्या लोकांनी पळयलेले आसा कोण ना ते. बेसिकली दीस इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी एट द स्टार्ट. गेले आज एक क्वेश्चन आसले ऑन डबल ट्रॅकिंग आनी जो मंत्री आहा हीज आन्सर वॉज दीस कम्स अंडर द पर्व्यू ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट. आतां जेन्ना कोळसो इतलो हिंगा गोंय येवपाक एक म्हाका दिसता मुखेलमंत्रीन सांगलेलें जे बुलडोज कोण डिमांड पास केल्ले सागरमाला इज फॉर पॅसेंजर आनी ट्युरिस्ट. टुडे वी हॅव शोन हिम दॅट सागरमाला इज प्युअरली फॉर कोल बिकॉज 137 मिलियन मॅट्रीक टन इज प्रोजेक्टेड इन इज रिपोर्ट. तेक ते आन्सर ना. एन्ड जेन्ना आमी मागले की बाबा यू ऑल हॅव पावर्स अंडर द 7th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया द स्टेट कॅन इंटरवीन बट दे डोंट वॉन्ट टू यूज दीस पावर्स दे आर हेल्पलस. जे संकल्पान सांगिल्ले म्हाजे कृष्णापट्टणम पोर्ट सुप्रीम कोर्टान सांगिलां की तो अडानी थिंग फिजिबिलिटी आहा म्हणून. सो हो अडानी गेलो पोर्ट तेमी एक फोन मारूं जाय तेका अडानी बी हे सारके एका कोमिनाक जावन आमकां आमगेले भुरग्यांक फुडार हे काबार करपाक आज मुखार सरले. हांव मागत सगळे गोंयकारा कडेन कित्याक आमगेले हे सगळे ऑपोजिशन आज तुमचे पासत मुखार आहाय आनी सदांच तुमचे पासत आसतले. आमी सगळे एकठांय जावन हे सरकाराक कितें दाखोवन दिवपाक जाय.
हांवचो खरें म्हणचो आज जो ब्री लिनियर जो प्रोजेक्ट येता हो खरोखरच येवपाक जायना आमचो तेका संपूर्ण विरोध आसा सगळे आमदाराचो विरोध आसा तरी सुद्दां तेंच्यांनी म्हणजे कोणाक कॉन्फिडन्सान घेनासतना ते पास केल्ले आसा पूण तेंकां कितें आसा हे गोंयकार जी जनता आमच्या बरोबर जी आसा सगळे ही तेंकां दाखोवन दितली कारण आमकां तेचो भरपूर त्रास जाता 50-50 लाख जो पळय कोळसो येता कोणाक लागून येता गोंयकारांक लागून कितले म्हणून कोळसो जाय आसता पण जसो आमकां इतलो त्रास जाता की खरोखर तुमकां आनी सांगूंक शकना इतलो आमकां त्रास जाता पण आमकां जे गोंयकारांक नाका ते आमकां कित्याक लागून जाय कित्याक हाडूंक जाय हे फक्त ते तेंच्या फायद्याक लागून हाडटा आनी हो आमी तेंकां केन्ना सक्सेस जावपाक दिवचे ना हो आयचो दीस आसा तो आमचो ब्लॅक डे अशें म्हणून आमी आयज हे करता गव्हर्मेंट म्हणटा हे प्रोजेक्ट येता सागरमाला जावं हे डबल ट्रॅकिंगा येता ट्युरिजमा लागून आनी पॅसेंजरां लागून सो म्हज्या लागून एक लॅटर आहा ती तूं थंय उलयलो ही लॅटर कित्याक कोणें साऊथ वेस्टर्न रेल्वे रिक्वेस्ट करता हे कोणें रेल्वे बोर्डा कडेन की लोकांक ट्युरिस्ट येता तेमी एक प्रपोजल केला पत्ते पत्ते प्रपोज करता म्हणून एक तांकां ट्युरिजमा पासत एक वीथ विकली विकली विकेंडाक तांकां एक स्पेशल ट्रेन दिली वीथ वन विस्ता ड्रोन कोच फ्रॉम हुबली टू वास्को आनी रिटर्न नो ट्रीप मागता ते टोटल ट्रीप आतां तेमी रिजन कितें ते हाजी प्रपोजल ही जाली जाल्यार ट्युरिजमाक फायदो जातलो आनी आमी जाणा तो वेस्टर्न घाट कितें आसा तो आमचो सामको ब्युटिफूल पावसा मॉन्सूना सामको बरो दिसता आनी लोक जायतो येतलो हें जालो जाल्यार पूण रिजन थंय रेल्वे बोर्डान लॅटर केल्यार रनींग ऑफ दीस ट्रेन वील एफेक्ट कोल पाथ सो हे ट्युरिजमा न्हू हे प्रूव करता आतांच प्रूव करता हो पाथ आहा तो फकत कोला म्हूण आनी ट्युरिजम आनी खंयचे आतांच ते थंय रेल्वे बोर्ड म्हणटा ही लॅटर आहा आमच्या लागीं सो हो कितें प्रोजेक्ट जाता कंप्लीट प्रूव करता हे फकत कोला लागून हे ट्युरिजम आनी पॅसेंजर हे कांयच ना हे सगले गोंयच्या लोकांक घोमपाक बरें आतां डिविजन जेन्ना मागलें न्हू हांकां डिविजन करपाक प्रोब्लम कितें जाल्लें आहा तुमी मेजोरिटीन आहा सगल्यांक खबर आहा हे मेजोरिटीन आहा मात तरी पूण तुमी भिल्या कित्याक भितरल्यान सांगता आमकां कोल नाका भितरल्यान जाता अशें करून लोकांक नाडटा हे घोमोंक जाय आतां हे तो डिविजन जाल्ले जाल्यार लोकांक सारकें ओपन घोवपाचें कोण कोलाक आहा आनी कोण ना वयतो आनी हो तर कोलचो वेब तेणी चिंतला तसो तर येत आमची शेतां काबारां दिली हो डस्ट 5 किलोमिटर ट्रॅवल जाता हो डस्ट तर शेतांनी येत अशें दुसऱ्या गांवांनी जालेलें आहा हो तर येत जाल्यार आमची शेतां आनी निस्तें काबारां दिली यू कॅन फूल सम पीपल सम टायम यू कॅन फूल सम पीपल द अदर टायम बट यू कॅन फूल द पीपल ऑल द टायम anticipating this I supreme court judgment ache paragraph vachle hausani dakopak kitao jana ashille te sangtale that this order is only relating to the wildlife sanctuary but I am dakvela cc reporter that this coal transportation is not feasible for goa not good for goa there is alternate route so how can you try to do balance work and say no this we will not do the work So this is the biggest fraud. We had very important portfolios today for discussion. PWD and environment. There were a lot of issues which we wanted to raise. But this was a game which was played. We were told that there will be a division afterwards. And then the business proceeded. We went to the well of the house and we protested. Yes, I didn't business. So there was no discussion on it. This is, according to me, a very, very dangerous practice in democracy. You have the number, you can vote, but you didn't want to stand to show where you support. There are many people who are there in the government who internally support us. They would not have stood or they would stood, we'll only come to know when we would have gone for a division. They didn't want to expose themselves, but they're exposing Goa to danger. And this is what I had made an appeal. This is the time to come forward, set aside your differences. For the sake of yourselves, ourselves, our children and for Goa, we should stand together and oppose this. I will also say one thing, one small thing. All the time they give a justification that it is, no, we are not doing coal, we will only do tourism. Now, tumche MPT che project kore, railway che project kore. Project report says that they are wanting this for coal. They are not saying that we are wanting this for transportation. Your answer is in their project report. What is the government saying on the floor of the house? So I think that they are misleading people. Or they are not wanting to read that and that is why I had also said
I know how to read a file and I know how to, you can give an answer in an assembly. Thank you. Okay. Thank you.